पोलादपूर तालुक्यातील नवनिर्वाचित ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच आणि सदस्यांचा सत्कार शहरातील कॅप्टन विक्रमराव मोरे सभागृहामध्ये आयोजित करण्यात आला होता. यावेळी महालुंगे, कातेदळी, धामनादेवी, भोंगाव, ओंबळणी, महालगूर, कापडेखुर्द, चांबरगणी, लोहारे, सव्वा, देवळे, धारवली, वाकण, बोरस, मोरसडे, पळचिल, कोंडवी, कापडे बुद्रुक, कुडपण, दिविल, देवपूर, कोतवाल बुद्रुक, कोतवाल खुर्द, काळवली आणि तुर्भे खोंडा या ग्रामपंचायतींमधील सरपंच, उपसरपंच आणि सदस्यांचा सत्कार माजी आमदार माणिकराव जगताप यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी काही तरुणांचा काँग्रेस पक्षामध्ये जाहीर प्रवेशही करण्यात आला. देशाच्या पंतप्रधानांनी आणि राज्याच्या सरकारने सातत्याने विविध गोलटापा देऊन वाट लावली आहे. विकासाचा दर घसरला आहे. देशात बेरोजगारी, महागाई, नोटाबंदी, मोठमोठे भ्रष्टाचार यांनीच देशाची वाट लागली आहे. चहावाला अशा भावनिक मुद्द्यांवर सत्तेत आल्यानंतर 10 लाखाचा सूट अंगावर चढून जगातील सगळे देश फिरतोय. राज्याचे मुख्यमंत्री देखील स्वतः सत्तेतील सहभागी पक्षांवरील नियंत्रण नसल्याने दिल्ली वाऱ्या करतायत. आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये जसं देशाची राज्याची वाट लावणाऱ्यांना बदलायचं आहे, तसाच निर्णय आपल्या महाड विधानसभा मतदारसंघामध्ये निष्क्रिय आणि जनतेची फसवणूक करणाऱ्यांना घरी पाठवून बदल घडवण्याची गरज असल्याचे मत प्रतिपादन काँग्रेस प्रदेश सरचिटणीस माजी आमदार माणिकराव जगताप यांनी केले. पोलादपूर तालुक्यातील नवनिर्वाचित ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच आणि सदस्यांच्या सत्कारावेळी ते बोलत होते. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांसमोर मार्गदर्शन केले. यावेळी व्यासपीठावर पोलादपूर पंचायत समितीच्या सभापती दीपिका दरेकर, उपसभापती शैलेश सलागरे, तालुका काँग्रेस अध्यक्ष अजय सलागरे, महाड विधानसभा अध्यक्ष जनार्दन मानकर, माजी सभापती दिलीप भागवत, माजी काँग्रेस तालुका अध्यक्ष अनंत पार्टे आणि बाळाराम मोरे, मोहन शिंदे, बाबाजी साबळे, मिलिंद शहा, माजी उपसभापती अनिता शिंदे, युवक अध्यक्ष प्रवीण महाडिक, शहर अध्यक्ष अमोल भुवड, अकबर वलिले, शुभांगी चव्हाण, शुभांगी भुवड, रेखा सोनावणे, सुभाष गायकवाड, बाबूराव महाडिक आदी मान्यवर उपस्थित होते. कोकण लाईव्हसाठी शैलेश पालकर, पोलादपूर.